हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जे काल कमिट केल्याप्रमाणे आपण घेणार होतो ऑइल पुलिंग, किंवा त्याला आयुर्वेदामध्ये गंडूष हा शब्द आहे, नाव आहे. ही एक प्रोसिजर आहे आयुर्वेदिक, परंतु काही कारणास्तव आपल्याला डायरेक्ट ऑफलाईन हा सेशन घेता आलं नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठी ऑनलाईन ना ऑफलाईन जरी नसेल तरी व्हर्च्युअली आपण कनेक्ट होऊ शकतो टेक्नॉलॉजीचा वापर करून. तर काय आहे हे गंडूष किंवा ऑइल पुलिंग? याला आयुर्वेदामध्ये खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आयुष मिनिस्ट्रीने याला मान्यता दिलेली आहे. कोविड काळामध्ये सुद्धा ऑइल पुलिंग हे रिकमेंड केलं होतं. हे कफग्न असतं ऑइल पुलिंग. तर अशा पद्धतीनं आयुर्वेदानुसार सुद्धा आपण ऑइल पुलिंग करून वेगवेगळे फायदे घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मी ज्यावेळेस अँसेंट गोष्टी किंवा प्रोसिजर्स तुम्हाला सांगतो, कारण आयुर्वेदामध्ये असलेल्या त्या मॉडर्न मध्ये सिद्ध झालेल्या असतील तरच आपण त्या वापराव्यात. बऱ्याच गोष्टी ह्या काळानुसार मागे पडतात, आणि जर त्या प्रूव्ह होत नसतील तर आपण त्यांचा त्याग पण केला पाहिजे. त्यानुसार गंडूष ही किंवा ऑइल पुलिंग ही खूप फेमस, म्हणजे शिल्पा शेट्टी यांचं सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट असलेला एक व्हिडिओ आहे. ती ऑइल पुलिंग ही नेहमी करते, आणि ती स्वतः तिच्या त्वचेचा जो काही स्किन ग्लो आहे तर ऑइल पुलिंग हे तिला कारणीभूत आहे, असं ती स्वतःच स्टेटमेंट आहे. तुम्ही नेटवर जाऊन पाहू शकता. म्हणून मी तुमच्यासाठी ही एक अनन्य साधारण महत्व असलेली एक छोटीशी प्रोसिजर, खूप सिम्पल आहे. जसं की आपण सुजोग थेरपी तुम्ही कुठेही करू शकता, त्याचबरोबर तुम्ही त्राटक कुठेही करू शकता, तसेच ऑइल पुलिंग सुद्धा तुम्ही घरी रोज करू शकता उठल्यानंतर. तर तिचं काय महत्व आहे? यामध्ये ऑइल पूल केल्यानंतर, ऑइल पुलिंग म्हणजे स्क्विशिंग ऑफ ऑइल इन अवर माउथ, किंवा गार्गलिंग ऑइल इन अवर माउथ, ही त्याची एक डेफिनेशन आहे, प्रोसिजर आहे. आपण एक 15 ml ऑइल घ्यायचे. मग ऑइल घ्यायचं कुठं? सीझन नुसार असतं, परंतु जनरल कोकोनट ऑइल, सिसेम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल हे आपण घेण्यास सांगत असतो. कारण सिसेम ऑइल हे आयुर्वेदानुसार सम गुणांचं आहे. त्याच्यामध्ये जो गुण तुम्ही टाकाल किंवा ज्या वनस्पती मिक्स कराल त्यानुसार त्याचे गुण बदलतात, म्हणून सिसेम ऑइल वापरतात. त्याचबरोबर कोकोनट ऑइलमध्ये लॉरिक ऍसिड असल्यामुळं ते पण बॅक्टेरियासाइडल आहे. आणि अशा पद्धतीनं ऑइल आपण कोणतेही 3 किंवा तूप सुद्धा चालतं, तर ह्या 4 ऑइलपैकी कुठलेही ऑइल आपण 15 ml ऑइल हे आपण घ्यायचंय, तोंडामध्ये घ्यायचंय आणि त्याला स्क्विशिंग करायचंय. सगळ्या बाजूंनी ऑइल हे पुल करायचंय, पुश करायचंय मधल्यामध्ये जिभेने आणि आपल्या हवेच्या प्रेशरने. दातांमधून, हिरड्यांमधून सगळीकडून हे ऑइल फिरलं पाहिजे. 2 ते 5 मिनिटांपर्यंत ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे. आता ही प्रोसिजर इतकी सिम्पल आहे, मग ते ऑइल आपण बाहेर फेकून द्यायचे, जेणेकरून ते काय होईल, त्याचा व्हाईट हा त्याचं स्वरूप झालेलं असेल, ते येलो असतं ते, आणि ते एक स्पिटिंग तुम्ही कुठल्या तुमच्या बेसिनमध्ये न करता बाहेर डायरेक्ट डिस्पोज करावं. कारण हे खूप ऑइल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं, किंवा बॅक्टेरिया तुमचे पुल झालेले असतात, त्याचबरोबर त्याचे चिकटपणा हा वाढलेला असतो, म्हणून बेसिन खराब होऊ शकतं, म्हणून ते बाहेर डिस्पोज करावं, अशा पद्धतीने शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता याचे फायदे काय आहे? पहिलं तर आपण जो लोकल आहे स्टोमॅटायटिस, म्हणजे तुम्हाला लोक आतमध्ये फोड आलेले असतात, जखमा होतात, वारंवार जखमा होतात, आणि आपण बी कॉम्प्लेक्स वगैरे घेऊन सुद्धा कमी होत नाहीत, म्हणजे व्हिटॅमिन डिफिशियन्सी नसताना सुद्धा जखमा होतात, तर त्या जखमा दुरुस्त होण्यासाठी तुम्ही जर 8 दिवस ऑइल पुलिंग केली तर नक्की फायदा होतो. कारण स्टोमॅटायटिस किंवा जखमा होणं हे तुमच्या आतल्या आतड्यांचा, म्हणजे एलिमेंटरी कॅनॉलचा एक चेहरा आहे. आपल्या आतला तोंडाचा भाग म्हणजे एलिमेंटरी कॅनॉलचा मिरर आहे. जसं तुमचा तोंडाचा आतला भाग असतो तसाच पोटातला असतो, तशाच जखमामध्ये होऊ शकतात, त्याला आपण अल्सरेशन होऊ शकतं. तर हे अल्सरेशन हे ऑइल पुलिंगमुळं आपल्या तोंडातलं कमी होऊ शकतं. त्याचबरोबर बॅक्टेरियासाइडल ऑइल असल्यामुळं जे तोंडामध्ये जो घाण वास येतो बॅक्टेरिया ग्रोथ झाल्यामुळं, त्यानंतर दातांमधली जी डिकेइंग प्रोसेस असते, आपण तुम्ही डेंटिस्टकडे गेल्यानंतर आता तुम्हाला रूट कॅनॉल करावं लागेल असं ज्यावेळेस डॉक्टर सांगतात, म्हणजे आतमध्ये दात किडलेले असतात, बॅक्टेरिया वाढलेले असतात, तर ते बॅक्टेरिया तुम्ही कमी करण्यासाठी ऑइल पुलिंग करू शकता. अगदीच एकदम प्रायमरी स्टेजला असेल तर 100% ऑइल पुलिंगने सगळेच तोंडातले आजार कमी होतात असं नाही, परंतु हे सपोर्ट करतं हे मी वारंवार सांगतोय. आणि ऑइल पुलिंगमुळं दुसरं काय होऊ शकतं, आपली पचन व्यवस्था चांगली होते. आता याचा वेट लॉसचा आणि ऑइल पुलिंगचा काय संबंध आहे? कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम जेवढी स्ट्रॉंग तेवढं तुमचं वेट लॉस प्रक्रिया स्ट्रॉंग. कारण पचन शक्ती जर तुमची व्यवस्थित नसेल, आतमध्ये अल्सरेशन झालेलं असेल, तर आपण पचन व्यवस्था खराब असल्यामुळे आपली जी काही
न्यूट्रिशन आपल्याला मिळणार आहे ते मिळत नाही आणि आपल्याला ती पचन व्यवस्था होत नाही, पचन होत नाही, न्यूट्रिएंट्स मिळत नाही, खाल्लेले पूर्ण अन्नामध्ये आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी न मिळत असल्यामुळे आपल्याला जो वेट लॉसचा रेट आहे तो रेट कमी होऊ शकतो. म्हणून ऑइल कुलिंग हे गरजेचं आहे. त्याचबरोबर स्किन, कारण ऑइलमध्ये ओमेगा थ्री हे खूप चांगलं असतं, ह्या चारही मी सांगितलेलं ऑइलमध्ये. आणि ओमेगा थ्री आणि स्किन म्हणजे स्किनचा जो ग्लो आहे तर तो वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळं ऑइल कुलिंग डेली करा आणि वेट लॉस पण करा. त्याचबरोबर स्किन ग्लो, ओरल हायजीन आणि दातांची समस्या या आपल्याला कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर चला ऑइल कुलिंग उद्यापासून करू. आणि त्याचबरोबर बाकी सांगितलेल्या ज्या मी महत्त्वाच्या टिप्स आहेत वेट लॉससाठी, होप की तुम्ही त्या रोज पाळत असाल आणि तुमचं वेट लॉस होण्यास मदत होत असेल.